नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पुष्टकुगळे, धामणगाव तालुका, शिरोळ जिल्हा, परभणी. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो, तुम्ही सतर्क करा, कारण की आता अवघ्या 10 दिवस पाऊस आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तर राज्यामध्ये 1 जून 2 जून 3 जून 4 जून 5 जून दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी राज्यात पावसाची हजेरी लागणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तर राज्यामध्ये पावसाचा अवघ्या 10 दिवस होत आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पेरणीची तयारी करावी आणि आपण आपले बियाणे आणून व्यवस्थित घरी ठेवावे. आणि तसेच राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नगर, पुणे, नाशिक, मुंबई हा पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. 1, 2, 3 दरम्यान मी आता जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये 5 दिवस जवळपास पाऊस पडणार आहे. दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर 6 तारखेपासून राज्यामध्ये परत पुन्हा मान्सूनचा पाऊस यायला पाऊस येत आहे. आणि त्या पावसात सर्व राज्यातील शेतकऱ्यांची लागवड देखील होणार आहे आणि 10 तारखेच्या पेरणीला देखील सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्यावा आणि आपण आपल्या शेतीचे नियोजन करावे. म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात घ्यावे. व तसेच राज्यात पाऊस काय शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळे हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये खूप पडणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडत असल्यामुळे राज्यातील दक्षिण महाराष्ट्रातल्या भागातील पेरणी लवकर सुरू होणार आहे. म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तसे विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाऊस थोडा 7 तारखेच्या नंतर जाणार आहे. म्हणून सर्व 7 तारखेनंतर तिकडल्या पेरणीसाठी पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पण राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये नेमकं आता 1 जूनपासून ते 4 जूनपर्यंत पाऊस कुठं पडणार आहे ते जिल्ह्याची नावं सांगतो. त्याच्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणपट्टी, तसेच बीड लातूर उस्मानाबाद तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, नगर जिल्ह्यात यावर्षी लवकरच म्हणजे खूप पाऊस पडणार आहे. तरी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या मात्र पेरणीची तयारी करावी. धन्यवाद.